बेटे टाक बबल्या बेटे टाक बबल्या बेटी चांगली साईज। मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मंजूर फिशिंग चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही ब्लॅक रहू मासे पकडलेला आहे, ती पण कृष्णा नदीत। मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर देखील करा। मित्रांनो हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा। मित्रांनो सकाळचे 7 वाजलेले आहेत, आम्ही चाललोय फिशिंगसाठी माईशा डॅमला। मिर्झापासून सारंतर हे 18 किलोमीटर लांब आहे। मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने बनवलेलं बाईट आहे। मित्रांनो हे हा गव्हाचं पीठ आहे, या गव्हाच्या पिठात आम्ही रेड फूड कलर टाकलेला आहे आणि त्यासोबत नदीचाच पाणीचा वापर केलेला आहे। आणि जास्त करून मित्रांनो रेड कलर म्हणजे लाल कलरवर अटॅक करते ब्लॅक रोहू मासा। जास्त प्रमाणे लाल कलरवर मासा लागतो मित्रांनो ब्लॅक रोहू मासा। बेटा देख नाक बसला बघ। कानस कानस काय कानस तो कानस बबल्या लाल साऱ्यावर एक ब्लॅक रोहू मासा हुकअप झालेला आहे। मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्याला मासा हुकअप झालेला आहे। अरे यार वो टायर जगह पकड़ रहा मामा ना वो है ना बात मारा फुल सरकाओ बच्चे सरकाओ पीछे से सरकाओ सरकाओ अबे अबे सरकाओ पीछे बेटे टाक बबल्या बेटे टाक बबल्या बेटी बेटे टाक बबल्या हाँ आ
पकड़ जा, मैं जाली ले वाला गला कुछ नहीं, नीचे ऊपर पकड़ जा। हाँ यहाँ देख तो फाको ही मित्रांनो। आज फिल्डरवर धरलेले एवढे मासे आहेत, ते मी नाही धरले, आमच्या भावाने धरले। मी आलो फिल्डर मासे धरायसाठी, अजूपर्यंत मला एक की मासा लागला नाही। का लागल्यात आपल्या ह्याला भावाला लागल्यात मासे? चार ब्लॅक रोहू मासे आहेत, चांगले साईजचे आहेत। हे बघा मित्रांनो, चांगली साईज। एकदम खतरनाक ना दस जबरदस्त ओके मित्रांनो, हे लागलेलं मासे भावान धरलेलं मासे आहेत फिडरवर।